आठवड्याच्या मुद्द्यामध्ये राज्यातल्या गडांची किल्ल्यांची व्यथा आपण जाणून घेतोय. काल रायगडाचा आढावा आपण घेतला होता, आज जाऊयात कोकणातल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचं आद्य स्थान म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. महाराष्ट्राची शान म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग. महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हा किल्ला बांधला. मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात 48 एकर क्षेत्रात हा किल्ला गेली 350 वर्ष उभा आहे. 52 बुरुज असलेला हा किल्ला कोकणातला अतिशय महत्वाचा किल्ला मानला जातो. मात्र या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. गेल्या 10 वर्षात किल्ल्याचे अनेक बुरुज ढासळले आहेत. किल्ल्यावर होडी वाहतूक सुरू असते, मात्र त्यातही सुसूत्रता नाही. सोयी सुविधांचाही किल्ल्यावर मोठा अभाव दिसून येतो. सरकारच्या दुर्लक्षामुळे किल्ल्याच्या दुरवस्थेत आणखीनच भर पडते. किल्ल्याचं पुनर्जीवन करावं, ह्याचं जुनं आपलं हेरिटेज आहे, आपला ऐतिहासिक वारसा आहे, तो जपावा, जेणेकरून येणाऱ्या पिढीला महाराजांचा पराक्रम, महाराजांनी देशासाठी केलेलं योगदान हे सगळं पुढच्या पिढीला कळेल. शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण केलं जातं तर समुद्रात शिवस्मारक उभारण्याचाही खटाटोप सुरू आहे. मात्र शिवरायांनी स्वतः बांधलेला हा किल्ला शेवटचा घटका मोजतोय, त्यामुळे स्मारक उभारण्यापेक्षा खरी गरज आहे ती खरी खुरी स्मारक जपण्याची. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना देणारा हा किल्ला टिकविणं गरजेचं आहे. या किल्ल्याची सध्या मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे आणि हा किल्ला टिकवून महाराष्ट्राची शान अबाधित राखणं ही काळाची गरज आहे. कॅमेरामन दीपक वाघमारेचा, विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.